नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत नव्यानेच जे आय टॅकचा दर्जा मिळालेल्या गोरखपूरच्या टेराकोटांबद्दल म्हणजे ज्या काही मातीच्या मूर्त्या असतात मातीची भांडी असतात त्याला टेराकोटा म्हटला आता टेराकोटा हा शब्द हडप्पा कल्चरमध्ये आपण बऱ्याचदा वाचतो आणि तिथंही टेराकोटाच हडप्पन कल्चरमध्ये मोठ्या प्रमाणावर सापडतात तर हडप्पन कल्चरमधले टेराकोटाज पण तुम्ही वाचणं अपेक्षित आहे त्याच्यातले रेफरन्सेस उत्तर प्रदेशमधलं गोरखपूर आहे तर तिथले ह्या टेराकोटाजला जी एटॅग मिळालेला आहे कालच आपण तमिळनाडूमधला पण एक रेफरन्स बघितला होता तर आपण हे जाणून घेऊया तत्पूर्वी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला सायमल्टेनियसली फॉलो करा फेसबुकवर ना या नावाचा ग्रुपही आहे तोही फॉलो करू शकता तर ह्या टेराकोटाज जे बघा ह्या मोठ्या मोठ्या मूर्त्या ज्या दिसत आहेत तुम्हाला तर ह्या बनवता येत ही लोक हिच्यामध्ये कम्प्लीट जे वर्क असतं ते हातानी बनवलं जातं आणि त्याच्यामुळे याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे ॲक्च्युअल आता हे ज्या वेळेस सगळे प्रयत्न चालू होते जी आय सर्टिफिकेशनसाठी त्याच्या आधी हे जे टेराकोटा होतं गोरखपूरमधल्या ह्या ज्या सगळ्या मूर्त्या आणि ते सगळा व्यवसाय होता तो वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट स्कीम उत्तर प्रदेशनी काढली होती आणि उत्तर प्रदेशनी या टेराकोटाला या स्कीमच्या अंडर गोरखपूरला सिलेक्ट केलं होतं त्या एका डिस्ट्रिक्टमधून एक प्रोडक्ट तर ते हे टेराकोटा प्रोडक्ट होतं तर हे एक सी क्यूसाठी लक्षात ठेवा उत्तर प्रदेशनी हे आधी केलं होतं याच्यासाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले तिच्यामध्ये एक रजनीकांत म्हणून आहे वुमन वेलफेअर ऑर्गनायझेशनचे त्यांनी प्रयत्न केले की के याला जी आय टॅग मिळावा नाबार्डनी याच्यामध्ये मदत केलेली आहे पण ॲक्च्युली जे अप्लाय ज्यांनी केलं होतं तर ते होते लक्ष्मी टेराकोटा मूर्तिकला केंद्र उत्तर प्रदेश तर यांनी हे जी आय टॅक्ससाठी अप्लाय केलं होतं आणि गोरखपूरमधली ही जी लोकं आहेत की जी ह्या टेराकोटाज बनवण्यामध्ये इन्वॉल्व आहेत यांची परिस्थिती खरंच खूप वाईट आहे आर्थिक परिस्थिती जी आहे एकंदरच तो जो बिझनेस आहे ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांची कला अंमलात आणतात परंतु त्या कलेच्या तुलनेत जो काही पैसा त्यांना मिळतोय तो फारच कमी आहे हा इथला सगळ्यात महत्त्वाचा इशू आहे आणि आता याच्यासाठी जो म्हणजे जी माती वापरली जाते किंवा जो गारा असतो म्हणजे ॲक्च्युली क्ले मातीचा जो हे असतो ओली माती तर त्याला कबीज क्ले असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे आणि हे कुठं सापडतं तर पॉन्ड्समध्ये तळ्यामध्ये सापडतं कुठले तळे तर औरंगाबाद तिथंही औरंगाबाद आहे ओके त्यानंतर भरवालिया बुवादीह हे वेगवेगळे एरियाज आहेत तिथले जे तळे आहेत त्या तळ्यांमुळे जी काय माती सापडते त्या मातीपासून ते बनवलं जातं आणि ही फक्त मे आणि जून महिन्यातच सापडते कारण त्याच्यानंतर रेस्ट ऑफ द इयर काय होतं तर हे जे तळे असतात ते पाण्याने भरलेले असतात त्याच्यामुळे तुम्हाला ती तळातली माती काढता येत नाही आणि तिच्यामुळे तर ही कबीस क्ले तर लक्षात ठेवा या टेराकोटांसाठी ते बनवलं जातं दुसरी महत्त्वाची गोष्ट ही लोकं कसल्याही प्रकारचे कलर वापरत नाहीत ॲक्च्युली नॅचरलीच हे सगळं तयार होतं याच्यामध्ये काय केलं जातं की हे जे क्ले स्ट्रक्चर असतं त्यांनी जे काही स्ट्रक्चर बनवलेलं आहे ते सोडा आणि मँगो ट्रीजचं बार्क जे असतं म्हणजे आपल्या आंब्याच्या झाडाचा जो काही गुंधा असतो बार्क अस हा ना तर त्याच्या याच्यामध्ये हे बेक केलं जातं त्याच्याबरोबर हे भाजलं जातं आणि त्याच्यामुळे एक रेड कलर या टेराकोटाला येतो आणि तो, तो वर्षानुवर्ष टिकून राहतो तर ते एक लक्षात ठेवा नॅचरली तयार होतं त्याच्यानंतर नेक्स्ट वन की आता हे जे टेराकोटा आहेत तर याच्यामध्ये हे बऱ्याच गोष्टी बनवतात बेल्स त्याच्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती टेबल एलिफंट हॉर्स लॅम्प्स है ना बऱ्याच गोष्टी लोक बनवत असतात त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा इशू याच्यामध्ये आहे की याच्यात जे काही मोठे मोठे मेजर स्ट्रक्चर्स बनतात ते म्हणजे हौडा एलिफंट म्हणून आहे माहतदार हॉर्स म्हणून आहे डिअर कॅमल म्हणजे उंट आणि फाईव्ह फेस्ट गणेशा या पाच तोंडांचा गणपती आणि सिंगल फेस गणेशा पण असतो आणि हे सगळं ते हाताने बनवतात जे तुम्हाला सुरुवातीला मी फोटो दाखवला तो तर तो एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर ही जी लोकं आहेत ती गोरखपूरच्या आजूबाजूला वसलेली आहेत सगळे जे कामगार आहेत मग तिथला हा सगळा गोरखपूर भरवालिया लंगडी गुलेरिया बोहादीह अमावा तर हा सगळा रिजन आहे की जिथं हे कामगार काम करतात दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या इको म्हणजे इकोलॉजिकल याच्याने जर तुम्ही बघितलं तर नॅचरल सगळं बनतं तिच्यामुळे एक याचं जे नेचर आहे ते इको आहे इको फ्रेंडली आहे तर ते एक लक्षात ठेवा तर हा एक जी आय टॅग आपल्यासाठी महत्त्वाचा आहे गोरखपूर टेराकोटा उत्तर प्रदेश धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाईटबरोबर जोडलेला स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा